अरे काय झालं, कमून तोंड पाडून बसलं? काय नाही रे, अण्णांना लय टेन्शन आलंय, लय वैताग आलाय त्यांना. शेतात शेतमाल येऊन पडलाय. विकायचं म्हणलं तर योग्य भाव बी भेटाना, पण विकायचं तर विकायचं कुठं, काय करणं नाही भाऊ आता शेतकऱ्यांचं. असं काही नाही भाऊ, तुला एवढं सांगतो, शेतकऱ्यांना कोणावर अवलंबून राहायची गरज पण नाही, कारण शेतकरी आधी पण राजा होता, आत्ता पण राजा आहे, आणि इथून पुढं पण राजाच राहणार. आणि राहिली गोष्ट शेतमालाची, तर आपल्या हक्काची कृषीक्रांती.com नावाची वेबसाईट आहे ना, हे बघ. गुगलवर सर्च करायचं आहे कृषीक्रांती.com, तर तुम्हाला आपली वेबसाईट दिसेल. तिथे आपण आपला शेतमाल विकू शकतो, विकत घेऊ शकतो किंवा भाड्याने देखील देऊ शकतो. आपण रोजचे रोज बाजारभाव देखील अपडेट बघू शकतो. त्याने तर त्याचा शेतमाल विकलाय, तुम्ही पण नक्की कृषीक्रांती.com नावाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि आपला शेतमाल विका.